चैनल आता मी तुम्हाला खव्याची पोळी ही रेसिपी दाखवते तर ह्यामध्ये मी एक वाटी खवा गोड मावा म्हणजे घेतला आहे आणि सेम एक वाटी पिठी साखर त्यानंतर अर्धी वाटी बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ आणि त्यानंतर असे एकदम बारीक काप करून घेतले आहेत काजू आणि बदामचे त्यानंतर वेलची पूड आणि सेम ही दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे तर आपण आता खव्याची पोळी बनवायला घेऊया सर्वप्रथम आपण बेसन भाजून घेऊया त्यामध्ये मी थोडस तूप घातलं आहे बेसन अर्धी वाटी घेतलं तर आता छान भाजून घेऊया आपण थोडंसं भाजून घ्यायचं थोडा तांबूस कलर आला पाहिजे आता आपण खवा पण भाजून घेऊया तर बेसन भाजून झालं आहे तांबूस रंगावर ते थंड व्हायला ठेवलं आहे मी आता आपण खवा भाजून घेऊया व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्याचा पण थोडा रंग बदलला की खाली उतरायचं ते खवा आता चांगला भाजून झाला आहे कलर पण थोडा बदलला आहे आता थंड व्हायला ठेवूया दोन्ही थंड झाले का मग याचं सारण बनवायचं आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ गव्हाचं पीठ घेते चवीप्रमाणे मीठ नेहमी जे आपण चपाती करायला पीठ मळतो तर मोहून जे घालतो त्याच्यापेक्षा आता थोडं जास्त घालायचं म्हणजे एक थोडा मोठा स्पून तेल घालायचं आहे तर मी अंदाजे इथे घालते आहे चांगलं मिक्स करायचं आधीच तेलामध्ये आपल्याला पीठ हे जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त सैलसर पण नको आहे थोडं लागत लागत पाणी घालत ते पीठ मळायचं अशा पद्धतीने पीठ मळलं आहे जास्त घट्ट पण नाही आहे आणि एकदम सैल पण नाही आहे एकदम असं सॉफ्ट झालं आहे
ओके आता आपण सारण करायला घेऊया. बेसन थंड झाले ते व्यवस्थित हे करून घेते मी आता. मावा घालते छान एक जीव करून घ्यायचं. खव्याचा सुंदर सुगंध सुटला. साखर घालते आता. वेलची पावडर, ड्राय फ्रूट्स, हे सारण तयार झालंय. आता आपण पोळी करूया. सेम साइजच्या दोन चपात्या बनवून घ्यायच्या. सारण व्यवस्थित ह्याच्यामध्ये आपल्याला पसरवायचं आहे ह्याच्यावर. सारण बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. दुसरी पोळी व्यवस्थित लावायची. ज्या कडा आहेत त्या हळूहळू दाबत जायच्या एकदम, म्हणजे स्लाइटली दोन्ही पण एकमेकांना चिटकून राहतील असं. आता आपल्याला ही स्लाइटली फक्त त्याच्यावर लाटणं फिरवून आपल्याला थोडी मोठी बनवायची आहे.
हळूच म्हणजे आतला सारण जेणेकरून थोडं पसरेल असं. व्यवस्थित कडा दाबून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे. आपली खव्याची पोळी रेडी झाली. आता छान फरफूस पण मारल्या गेली आहे. खव्याची पोळी रेडी आहे. Thank you.
थोडीशी टिप्स सांगायची आहे. खव्यामध्ये आपण जे बेसन मिसळतो मिक्स करतो तर त्यामुळे कसं आहे की बेसन हे बाइंडिंगचं काम करतं आणि त्यामुळे जेव्हा आपण पोळी लाटतो तेव्हा ते एकजीव होतं आणि बेसन आणि खवा हा बाहेर येत नाही, म्हणून बेसन वापरायचं असतं. जेव्हा आपण कणिक भिजवतो तेव्हा मोहन जास्त हवं आणि जेव्हा आपण ते मिक्स करताना जर त्याचे मुटके वळत असेल तर म्हणजे मोहन त्या पिठाला बरोबर झालं आहे. आणि मी दाखवल्याप्रमाणेच व्यवस्थित पीठ मळायचं, म्हणजे चपाती जेव्हा आपण लाटतो त्यावेळेस ती फुटत नाही आणि व्यवस्थित लाटल्या जाती आणि भाजल्या जाती. तर ह्या टिप्स एवढ्या लक्षात ठेवल्या तर खव्याची पोळी ही खूप सुंदर लागते. तर एकदा तुम्ही करून बघा. ओके.